विद्यार्थी मित्रांनो, बीए भाग एक सत्र एक मराठी वाङ्मय या विषयातील काव्य सरिता या कविता संग्रहातील सामाजिक विषयाच्या कवितेतील कविता क्रमांक एक गणपतवाणी ही बासी मर्डेकरांची कविता आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, मराठी वाङ्मय या विषयातील अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा, बेल आयकॉनचे बटनसुद्धा ऑन करा आणि कमेंटसुद्धा करा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम बाळ सीताराम मर्डेकर यांचा परिचय समजून घेऊ. त्यांचा जन्म 1909 साली व मृत्यू 1956 साली झाला. नवकाव्याच्या प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. कवी, कादंबरीकार आणि साहित्य सौंदर्याचे अभ्यासक म्हणून बासी मर्डेकर प्रसिद्ध आहेत. मर्डेकरांना दुसरे केशवसुत, युगप्रवर्तक कवी म्हणूनही गौरविले जाते. त्या काळात मर्डेकर म्हणजे नवकाव्य असे समीकरणच रूढ झाले होते. त्यांचे अनेक कविता संग्रह व इतरही ग्रंथ आहेत. गणपतवाणी या कवितेचा प्रतिपाद्य विषय समजून घेऊ. गणपतवाणी या प्रस्तुत कवितेत बासी मर्डेकरांनी गणपतवाण्याचे, त्याच्या घराचे व जीवनाचे अशी तीन चित्रे एकमेकात गुंफलेली आहेत. त्याचे जगणे निष्फळ, स्वप्न पाहणे निष्फळ, शेवटी मरणानेच तो सुटतो ही ईश्वराची त्याच्यावरील कृपाच अशा तिहेरी आशयाचा गोप या कवितेत मर्डेकरांनी गुंफला आहे. कवितेचा भावार्थ आहे, कवितेचा आशय पुढील प्रमाणे. दुसऱ्या महायुद्धोत्तर कालखंडात मानवी जीवनाला आलेली उदासीनता व उद्ध्वस्त मनाची अवस्था मर्डेकरांनी गणपतवाणीच्या रूपाने या कवितेत साकारली आहेत. कवितेच्या ओळी आहेत. मर्डेकर म्हणतात, गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. या ओळींचा अर्थ आहे, गणपतवाणी आपल्या दुकानात बसल्या बसल्या विडी पित असतो, विडी ओढण्याचे भाग्यही त्याला अधूनमधूनच लाभत असते, त्यामुळे विडीपेक्षा तो काढीच अधिक वेळा चावत राहतो. परंतु त्याचे आपल्या मनाशीच स्वप्न असते की याच जागेवर आपल्याला मोठी इमारत बांधायची आहे. माढी बांधण्याचे स्वप्न गणपतवाणी पाहत असतो. छोट्याशा जागेत असलेले त्याचे वास्तव्य त्याला मोठ्या इमारतीत बदलायचे आहे, हे एकमेव स्वप्न तो पाहत असतो. पुढल्या कडव्याचा भावार्थ आहे, गणपतवाणी दुकानात बसून राहतो, मग तो आपला उजवा डोळा अधूनमधून मिचकावतो आणि डावी भुवई उडवून लावत असतो. ती भुवई तो तसेच भिरकावून द्यायचा. ही त्याची कृती एखाद्या बेसुरात गाणाऱ्या गायकासारखीच आहे. जसा एखादा गाणारा एखादी लकेर बेचव म्हणतो, त्याच्याशी साम्य दाखवणारी गणपतवाण्याची ही कृती असते. पुढील कडव्याचा अर्थ आहे, गणपतवाणी ग्राहकांची मात्र काळजी वाहणार आहे. आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना हव्या त्या वस्तू तो देत राहतो. जिरे, धने व इतर कडधान्ये तसेच खोबरेल तेल, तिळाचे तेल ह्या सर्व वस्तू तो विकत बसलेला असतो. ग्राहक गेल्यावर तो आपल्या विकलेल्या वस्तूंचा हिशोब करीत बसतो. आपल्या व्यवसायाप्रती त्याची ही प्रामाणिकता त्यातून दिसून येते. नंतरचे कडवे आहे त्याचा भावार्थ, गणपतवाणी आपल्या छोट्याशा दुकानाच्या जागेवर भव्य माडी बांधण्याचे स्वप्न बाळगून असतो. परंतु असे कित्येक दिवस निघून गेलेले असतात. त्याने पाहिलेल्या या स्वप्नावर धूर सांडलेला असतो. हा धूर क्वचित प्रसंगी त्याने ओढलेल्या विडीचा असतो किंवा मग दुकानात लावलेल्या मिनमिनत जळत असलेल्या पंतीचाही असतो. ज्याप्रमाणे धूर वातावरणात विरघळतो तसेच त्याच्या स्वप्नाचे झाले आहे. त्याचे स्वप्नही हवेमध्ये तसेच विरघळून जाते. ग्राहक नसल्यावर गणपतवाणी आपल्या दुकानात आराम करतो. आरामाच्याच अवस्थेत तो संत तुकारामांची अभंग गाथा वाचत असतो. संत तुकाराम महाराज आणि गणपतवाण्याच्या बाबतीत हे एक साम्य दिसते. संत तुकोबा हे सुद्धा वाणीच होते. त्यांचेही किराणा दुकान होते. गणपतवाणी हा आध्यात्मिक वृत्तीचा असल्या संत तुकारामांची गाथा वाचत असतो. पुढील कडव्याचा अर्थ आहे, गणपतवाणी आपल्या फावल्या वेळेत गोणपटावर विटकरी रंगाची सतरंजी अंथरून आणि उशाला दुकानातील पोते घेऊन आराम करतो. त्याच्या बाजूलाच आडोशाला तुपाचा वास येत राहतो.
अशा या अवस्थेत झोपण्याची त्याला सवय झालेली आहे, कारण हा त्याचा नित्याचाच क्रम बनत असतो. पुढल्या कडव्याचा अर्थ आहे, गणपतवाण्याने कित्येक वर्षांपासून दुकानदारी करीत परिश्रम घेतले आहेत. जणू या मेहनतीत त्याच्या हाडाची काडे झालेली आहेत. ज्याप्रमाणे त्याने चावून फेकलेल्या काड्या त्याच्या दुकानात रुतलेल्या होत्या, तशाच प्रकारे त्याची हाडे देखील त्याच जमिनीत रुतलेली आहेत. तात्पर्य, त्याचे संपूर्ण आयुष्यच दुकानदारी करून स्वप्न रंगवण्यामध्ये निघून जात आहे. पुढील ओळींचा भावार्थ आहे, गणपतवाण्याला अधूनमधूनच विडी पिण्याचे भाग्य मिळत होते, त्यामुळे कित्येक वेळा तो नुसती काडीच चावून चावून फेकून द्यायचा. त्याने चावून फेकलेल्या काड्या त्याच्या दुकानाच्या जमिनीत नेहमीसाठीच रुतून बसलेल्या आहेत. या कवितेतील शेवटचे कडवे आहे, गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला, एक मागता डोळे दोन देव देत असे जन्मांधाला. याचा अर्थ आहे, गणपतवाणी बिचारा विडी पिण्याचा शौकीन होता, असाच एकदा विडी पिता पिता तो मरून गेला. ज्याप्रमाणे आंधळा देवाला एक डोळा मागतो आणि देव त्याला दोन डोळे देतो, तसेच गणपतवाण्याच्या बाबतीत झाले. त्याने छोट्याशा दुकानाच्या जागेवर माढी बांधण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले होते, त्यामध्येच त्याचे आयुष्य निघून जात होते. परंतु त्याच्या हयातीत त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तो दुकानाच्या जागेवर माढी बांधू शकला नाही. देवाने त्याची त्या स्वप्नातून मेहनतीतून सुटकाच केली आहे, त्याच्याबरोबर त्या जमिनीची देखील काड्या रुतण्याच्या त्रासातून सुटका झालेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत असेच होते की त्यांचे साधे स्वप्नही ते पूर्ण करू शकत नाहीत आणि या जगाचा निरोप त्यांना घ्यावा लागतो. गणपतवाणी हा थिट्या आकांक्षा, किरट्या आशा आणि खुजे जीवन असलेला एक सामान्य माणूस आहे. त्याच्या दैनंदिन हलाकीच्या जगण्याचे दुःखद पर्यवसन मर्डेकरांनी प्रकट केले आहे. त्यात उपरोध दिसून येत असला तरी कवीचे मानवतावादी अंतकरणही अनुभवास मिळते. गणपतवाण्याच्या जीवनात आलेले वैफल्य कवीने अशा पद्धतीने रेखाटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर गणपतवाणी या कवितेचा आशय अशा पद्धतीने आपण समजून घेतला. तुम्हाला परीक्षेसाठी याचा नक्कीच उपयोग होईल. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.